सध्या येवली तालुक्यामध्ये शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य विभागाचे धाबे देणार आहेत. तर या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचं आवाहन प्रशासनाच्या समोर उभं आहे. खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वारंवार अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेऊन परिस्थितीवरती लक्ष ठेवलं. तर दुसरीकडे शासकीय पातळीवरती विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात होत्या, तरी देखील खराब वातावरण आणि बदलत्या हवामानामुळे रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली. मात्र प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीनं काम करत आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येवरती लवकरच आळा घातला जाईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी व्यक्त केलाय. तर आजपर्यंत एकूण संख्या 334 एवढी झाली आहे. तर 253 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 28 रुग्ण मृत झाले आहेत, तर 53 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. विविध तपासण्या आणि उपाययोजना करून देखील कोरोनाची साखळी खंडित होत नाही आहे आणि ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते, त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी देखील सावधानता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढते, त्याकरता प्रशासनामध्ये महसूल असेल, आरोग्य विभाग आहे, नगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे, नगर पंचायत समिती आहे, ह्या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या सहकार्य प्रशासकीय विभागाने काम केलेले आहे. मात्र तरीही ग्रामस्थांकडनं जर ह्याबाबत काळजी घेतली गेली, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, हँडवॉश, हात धुणे वारंवार, गर्दी करू नये, गर्दी बाहेर घरातनं बाहेर निघणं टाळणं, ह्या गोष्टी जर ग्रामस्थांनी केल्या तर नक्कीच कोरोना आपण आटोक्यात आणू. तसेच प्रशासनाने ह्यापूर्वी प्रत्येक भागामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत की जेणेकरून कोरोना कमी होणार. मग त्यामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन कोमॉर्बिड सर्वे करणे, कोमॉर्बिड लोकांना औषधं उपचार करणे आणि कॉन्टेनमेंट झोनमध्ये नियमित सर्वे करणे, त्याच पद्धतीने नगरपालिकेने त्या ठिकाणी स्प्रेईंग करणे आणि जे काही रुग्ण असतील ते आपण बाबुळगाव किंवा नगरसुल्ला या ठिकाणी ठेवतो आपण. पण त्याचबरोबर नागरिकांनी सहकार्य केलं तर नक्कीच आपण कोरोनाला आटोक्यात आणू आणि ही जी वाढ झालेली संख्या आहे ही नक्कीच कमी होणार आपली. तरी मला आरोग्य विभागाकडनं आणि सगळ्या विभागाच्या वतीने मी अपेक्षा बाळगतो की ग्रामस्थांनी सहकार्य करावे. धन्यवाद. प्रशांत कलंके, C24 तास, येवला.